नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत स्वामित्व योजने संदर्भामध्ये मित्रांनो स्वामित्व योजनेला सुरुवात ही झालेली आहे काय आहे ही स्वामित्व योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना या स्वामित्व योजनेचा कोणता फायदा होणार आहे पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो केंद्र सरकारने अकरा ऑक्टोबर दोन हजार पासून सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रुव्हाइज टेक्नॉलॉजी शॉर्ट फॉर्म आहे स्वामित्व या स्वामित्व योजनेची सुरुवात केली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील कोणतीही बँक गावातील व्यक्तीला कर्ज नाकारू शकणार नाही या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रासह एकूण सहा, सहा राज्यातील सातशे त्रेसष्ट गावांचा तसेच महाराष्ट्रातील शंभर गावांचा समावेश करण्यात आला आहे ज्या गावाचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे त्या गावातील रहिवाशांना लवकरच त्यांच्या मालमत्तेसंदर्भात प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत स्वामित्व पत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे गावातील रहिवासी व्यक्तींना आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरावर बँकेतून कर्ज घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता स्वामित्व योजनेअंतर्गत मिळालेले प्रॉपर्टी कार्ड बँकेकडे सादर करून सहजतेने घरावरती कर्ज मिळणे आता ग्रामीण भागातील जनतेला शक्य होणार आहे शहरी भागात ज्याप्रमाणे प्रॉपर्टीवरती कर्ज मिळते त्याचप्रमाणे आता ग्रामीण भागातील घरावर सुद्धा या योजनेमुळे कर्ज घेणे सोपे होणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या संपत्तीचा उपयोग इतर आर्थिक गोष्टींसाठी उदाहरणार्थ व्यवसायासाठी कर्ज घेणे इत्यादी साठी आता करता येणार आहे यासाठी आता त्यांना सरकारतर्फे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे त्यासोबतच इतर योजनांचा सुद्धा लाभ या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग करून ग्रामीण भागातील जनतेला घेता येणार आहे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेअंतर्गत एक लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर या प्रॉपर्टी कार्डची लिंक दिल्या गेली असून त्या लिंकद्वारे त्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येणार आहे नंतर त्यांना प्रत्यक्ष स्वरूपातील कार्ड दिले जाणार आहे या योजनेचा फायदा सहा राज्यातील सातशे त्रेसष्ट गावांना होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील शंभर हरियाणामधील दोनशे एकवीस उत्तर प्रदेशातील सर्वाधिक तीनशे शेहेचाळीस मध्य प्रदेशातील चौवेचाळीस उत्तराखंडमधील पन्नास आणि कर्नाटकातील एकूण दोन गावांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य वगळता इतर पाच राज्यांमधील समाविष्ट गावातील रहिवाशांना एका दिवसाच्या कालावधीत हे कार्ड मोफत दिले जाणार असून महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे त्या कार्डसाठी काही शुल्क आकारले जाणार असल्याने त्याला एक महिना इतका कालावधी लागू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्र सरकारतर्फे स्वामित्व योजना ही ग्रामीण भागातील जनतेसाठी राबविली जात असून या योजनेअंतर्गत आता ग्रामीण भागातील रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेवरती आता बँकेकडून सहजरित्या कर्ज मिळविणे शक्य होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच आपल्या इतर बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र